हरि ओम श्री राम अंबज्ञ। मी वर्षा विरा सरोदे, कात्रप बदलापूर उपासना केंद्र। मी बापूंकडे बापूंच्या परिवारात 2002 पासून सामील झाले। लहानपणापासून मला सर्दीचा त्रास होताच, जसं जसं वय वाढत गेलं तसं तसं मला तो सर्दीचा त्रास वाढत गेला। आणि म्हणजे जसं वय वाढत गेलं तसे अशी कंडिशन झाली की माझ्या नाकामध्ये म्हणजे मला नेझल पॉलिशचा त्रास सुरू झाला। आता नेझल पॉलिश म्हणजे काय की जसं शरीरावरती आपला मांस असं असतं तसं माझ्या नाकात ते मांस वाढत होत। आणि ते मांस वाढलं की असं होतं की श्वास घ्यायला खूप त्रास होतो। आणि ड्रॉप त्याला ड्रॉप शिवाय पर्यायच नसतो, एक तर अँटीबायोटिक खावे लागतात आणि कंपल्सरी ड्रॉप घालावाच लागतो। आणि ड्रॉपचा साईड इफेक्ट असा होतो की ते घशात जातं आणि घशात खूप आघाघ होते, जळजळ होते, कुठलंही अन्न चव लागत नाही, अशी परिस्थिती म्हणजे आजपर्यंत म्हणजे लॉकडाऊन पर्यंत होती। नंतर मी बीकॉमच्या फर्स्ट इयरला असताना माझं फर्स्ट ऑपरेशन पण झालं पॉलिपचं, ते पॉलिप काढून टाकलं त्यानं। त्याच्यानंतर एक 4-5 वर्ष किंवा 7-8 वर्ष मला बरी गेली, फक्त सर्दी व्हायचा पण श्वास मी व्यवस्थित घेऊ शकायची। पण त्यानंतर जसं मला हळूहळू पॉलिप वाढत गेला, पण माझा पहिला ऑपरेशनचा एक्सपिरियन्स असा होता की मला ऑपरेशन म्हटलं कीच खूप भीती वाटायची, म्हणून मी अगदी सारखी कंपल्सरी ड्रॉपच टाकायचे। जसं जसं म्हणजे ड्रॉप घालत गेलं तसं तसं ते मास वाढतच गेलं, म्हणजे ते निब्बर जसं म्हणतो। डॉक्टर म्हणाले की म्हणजे जेव्हा डॉक्टरने विचारलं तेव्हा ते म्हणे की ते आता खूप वाढून असं घट्ट झालंय की त्याला ऑपरेशनशिवाय पर्याय नाही। त्याच्यानंतर लगेच लॉकडाऊन चालू झालं, लॉकडाऊन चालू झालं ते मला कुठेच डॉक्टरांकडे जाता येईना। मग शेवटी फॅमिली डॉक्टरांना फोन करून त्यांच्याकडून औषधं घेऊन ते चालू केली। पण नंतर इतका त्रास होत होता की मला रात्र मी जागी राहायची, झोप यायचं नाही, झोप येत नव्हती, दुपारी झोप नाही, रात्री झोप नाही, म्हणजे दिवसाच्या 24 तासात मी फक्त एका नाकपुडीने फक्त 2 ते 3 तास मी श्वास घेऊ शकत होते। बाकी ड्रॉप टाकलायचं नाही तर शांत बसून असंच तोंडाने श्वास घ्यायचं। पण तोंडाने श्वास घेऊन माझं तोंड सुजत होतं आणि ओठ सुद्धा खूप सुजायचे। आणि सारखं पाणी, पाण्यावर जेवण कमी आणि पाणी जास्त अशी माझी स्थिती होती। नंतर अशा ह्याच्यातच मग 16 माळ्यांचा जप पण मी सुरू केला। म्हटलं तर दुसरं काहीच काम नाही तर आपण तर 16 माळ्या सुरू कराव्यात, म्हणून मी 16 माळ्या सुरू केल्या। मग शेवटी परत म्हणजे माझ्या मिस्टरांच्या मित्राने सांगितलं की म्हणून एक डॉक्टर एक अंबरनाथ त्यांच्याकडे जाऊन तुम्ही बघून या। मग तिकडे फोन केला, त्यानंतर मग तिथे डॉक्टरांकडे गेले। मग डॉक्टरांनी औषध दिले मला, म्हणाले तर म्हणाले की जेव्हा माझे रिपोर्ट पाहिले आणि त्यांनी स्वतः लेझरने चेक केलं तेव्हा ते म्हणाले की ऑपरेशन हाच पर्याय आहे मॅडम, तुम्हाला त्याच्याशिवाय काही होऊ शकत नाही। मग ऑपरेशनचा खर्च विचारला तर ते म्हणाले टोटल 80,000 रुपये येतील तुमचं ऑपरेशन चार्जेस आणि मेडिसिन हे सगळं 80,000 पर्यंत जाईल। म्हटलं बापू एवढे तर आता माझ्याकडे तर पैसे तर नाहीच आहेत, एक तर लॉकडाऊनमुळे पेमेंट पण कमी झालेलं होतं, मग आता करणार काय। मग आल्यावरती खूप रडले बापू समोर। नंतर 16 माळ्याचा जप हात चालू ठेवला आणि मग नंतर परत 15-20 दिवसानंतर परत डॉक्टरांकडे गेली आणि डॉक्टरांनी सांगितलं की डॉक्टर मला तर आता लगेचच्या लगेच ऑपरेशन करणं ते शक्यच नाहीये आणि मला खूप त्रास होतोय, काय ते तुम्हीच बघा। मग डॉक्टर म्हणाले हा एक हे गोळ्याच तुम्ही चालू ठेवा मॅडम, ह्याला दुसरा काहीच पर्याय नाहीये। शेवटी बापूंना म्हणाले बापू आता तर मी लगेच ऑपरेशन करू शकत नाही, जरी केलं तरी मी गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्येच मला करावं लागेल आणि आता तर सगळे हॉस्पिटल्स बंद आहेत, काय ते तूच बघ, आता काय करायचं ते तूच बघ म्हणून नंतर माहित नाही काय बदकर झालं बघा। म्हणजे मी लॉकडाऊनच्या पहिल्या मार्च-2 एप्रिल पासून मी 16 माळा जप सुरू केला आणि त्याच्यानंतर 4-5 महिने माझं तर कंटिन्यू झालं आणि तशातच माझे औषध उपचार पण चालूच होते। पण मला 16 माळांचा एवढा अनुभव आला की आज मला तुम्हाला खोटं वाटेल पण आज मी कुठलाही ड्रॉप वापरत नाही, कुठलंही औषध घेत नाही आणि मी दोन्ही नाकपुडीने व्यवस्थितरित्या श्वास घेऊ शकते। आणि मला इतक्या दिवसात कधी पण चव कळत नव्हती म्हणजे व्यवस्थित अशी, आता मला चव पण थोडी थोडी कळतीय, माझी सगळी सूज उतरली, माझा आतला जे आपण म्हणतो जे घशाकडचा जो भाग असतो तो सुद्धा माझा आता खूप व्यवस्थित झाला, नाही तर पहिल्यासारखी आगाग आगाग व्हायची मला। हरिओम श्रीराम अंबज्ञ बापुराया।